नमस्कार प्रेक्षकांनो, आज आम्ही आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन. प्रेक्षकांनो, आपण तुलसी विवाह करतो पण या मागची कथा आपल्याला माहीत नसेलच, तर ती घेऊन आज आम्ही आलो आहोत. तर चला मग पाहूया तुलसी विवाह कथा. प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी होता. त्याच्या साहस असल्यामागे कारण होते ते त्याच्या पत्नी वृंदा हिचे प्रतिवता धर्म. तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु जालंधराच्या या उपद्रव्यामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्याची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे प्रतिवता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले. एका इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात श्री विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल. त्या दगडाला शाळीग्राम म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य मिळेल. तेव्हापासून तुळसविना शाळीग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू श्री विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह आहे. प्रेक्षकांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून वेळोवेळी नवीन नवीन नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.